शेतकऱ्यांना दिवसाला वीज पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आज सोलापूर नागपूर या महामार्गावरील चिखली तालुक्यातील पेठ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 22 फेब्रुवारीपासून कोल्हापूर येथे याच मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलनाची हाक दिली. याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली आहे. देशातील शेतकऱ्यांचे नेते माननीय राजू शेट्टी साहेब गेल्या 11-12 दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांना रात्रीची वीज नको, दिवसा वीज द्या आणि पूर्ण वेळ वीज द्या, लोड शेडिंग बंद करा, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. 11-12 दिवसापासून देशातला एखादा शेतकरी नेता उपोषणाला बसतो, आंदोलनाला बसतायत, तरीसुद्धा हे सरकार दखल घ्यायला तयार नाही. एका बाजूला उद्योगपतींचे लाड करायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला मारायचं हे सरकारचं धोरण आहे. राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी आज नागपूर सोलापूर महामार्ग या ठिकाणी अडून ठेवलेला आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी जर का राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनावर मार्ग निघाला नाही आणि शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज आणि लोड शेडिंग बंद झालं नाही तर मग मात्र या राज्यातलं एकही महावितरणचं कार्यालय आम्ही शिल्लक ठेवणार नाही. सगळे महावितरणचे कार्यालय आम्ही उद्ध्वस्त करू ही आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. कोणाला यायचं मैदानात त्यांनी यावं, पण आता राज्यातला शेतकरी खवळलेला आहे. या सरकारला गुडघे टेकायला भाग पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी आमची भूमिका आहे.